बघा सदाभाऊच्या मागे देवेंद्र फडणवीस उभे आहे, धूम धडाका होणारच, काळजी करू नका, सदाभाऊच्या मागे देवेंद्र फडणवीस उभे आहे, धूम धडाका होणारच। दादा हे गाव सगळं सदाभाऊंना पैसे दिले नाही, बारक्या बारक्या वाडीला सुद्धा 2 कोटी 3 कोटी रुपये दिला। दादा तुम्ही भाग्यवान आहे, रान पेरलं द्या, नांगरलं द्या, गणसभी आली, दानं टपूर आलं, तुम्ही वाळवाच्या पावसागत आला आणि आपली रान उडून कर्ज घेऊन गेला, मी बांधावर बसून गेला। आता दादाचा पैरा फिरूया, आता माझ्या इकडं जरा दानं येऊ नये, मला मी वाटतं खासदार व्हावा, जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो, तुम्ही जरा इथं थांबताय का? पण दादा मला जे वाटतंय जरा दिल्लीत जावावं, त्या गाड्यांचं तिथं माटावं, तुम्ही जर सहकार्य करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया, एकमेकाचा पहिला खिडूया। आणि दादा मी खासदार झालो की खंड्या मिळवणूक मी तुमची काढतो। पण बावनकुळे साहेब तुम्ही कुणाला ती उमेदवारी द्या, जे महायुतीमध्ये उमेदवार दिले त्या उमेदवाराच्या पाठीमागे खाण्याचं काम रेखाचित्र। नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महायुतीमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो काही केल्या सुटत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो तिढा सुटत नसल्याचं आपल्याला प्रभावीपणे ठळकपणे दिसून येत आहे। एकंदरीतच धैर्यशील माने हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत, तर दुसरीकडे संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। धैर्यशील माने यांना अलीकडच्या काळामध्ये भाजपचा जो विरोध आहे तो विरोध प्रकर्षाने जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सदाभाऊ खोत यांनी शेतकरी कामगार पक्षाची जी परिषद घेतली होती त्यामध्ये ते स्पष्टपणे भाषणामध्ये म्हणाले की त्या परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते, हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेसुद्धा उपस्थित होते। आणि त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळालं की मलासुद्धा खासदार व्हावंसं वाटतंय, दिल्लीला जावंसं वाटतंय, आणि धैर्यशील माने दादा आपण पैरा करूया आणि तुम्ही आता थांबा, यावेळेला मी निवडणुकीला उभा राहतो, खासदारकीला उभा राहतो, आणि मी निवडून आल्यानंतर तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, अशा पद्धतीचं म्हणजे आपण पैरा करूया अशा पद्धतीची जी भावना आहे ती खदखद आहे एकंदरीत सदाभाऊ खोत यांच्या मनामध्ये, ती खदखद त्यांनी व्यक्त केलेली आहे, ती भावना व्यक्त करून दाखवलेली आहे की आणि इच्छा व्यक्त केलेली की आता धैर्यशील माने दादा तुम्ही थांबा, मला लोकसभा लढवू द्या, आणि अशा पद्धतीने। आणि त्यानंतर जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणामध्ये सुद्धा असंच आढळून आलं की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिल्याचं जाणवून आलं। यावरून अशा पद्धतीचं म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपावरून ह्या दोन ज्या जागा आहेत हातकणंगले आणि कोल्हापूर यावरून मिठाचा खडा पडतो की काय अशी चिन्ह आपल्याला दिसत असताना पाहायला मिळत आहेत। मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्ववान आहेतच,
ते 100% आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणार आहेत, देशाचं नेतृत्व करणार आहेत. पण इथनं कोण तो काय देणार या भागाला, आतापर्यंत काय दिला हा विषय मोठा आहे. त्या विषयाची उत्तरं सगळ्यात द्यायला लागणार आहेत, त्याची तयारी आपण सगळेजण करूया. कारण तुम्ही बी त्यात आहे आणि मी. अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. तो प्रश्न आपण आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे, आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील. म्हणजे नेमकं असं म्हणावं लागेल की धैर्यशील मानेंची अडचण नेमकी कुणाला. एका बाजूला सदाभाऊ खोत हातकणंगले मतदारसंघावर हक्क दाखवताना दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला प्रकाश आवाडे जाहीरपणे भाषणात म्हणतात की आता खासदार बदला, धैर्यशील मानेनं काय केलं असं लोक म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जरी घटक पक्षाचे असलो तरी सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे एक प्रकारे प्रकाश आवाड्यांनी. आणि त्यामुळं अपक्ष निवडून आलेले भाजपला ते पाठिंबा दिलेला आहे त्यांनी, आणि त्यामुळं ते अशा पद्धतीचं विधान जाहीरपणे करतात. यावरून अशा पद्धतीचं लक्षात येतं की एकंदरीत अंतर्गत कुठंतरी धैर्यशील माने यांना विरोध होताना आपल्याला दिसत आहे. आणि अप्रत्यक्षरित्या भाजपकडून सदाभाऊ खोत यांना हातकणंगले मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळत असताना आपल्याला दिसत आहे. जेणेकरून हातकणंगले मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये सांगली 4 विधानसभा आहेत सांगलीमध्ये, आणि 2 हातकणंगलेमध्ये 2 विधानसभा मतदारसंघात येतात, आणि एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या दृष्टीने विचार करायला गेलं तर जयंत पाटील यांचीही त्या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे. आणि दुसरं म्हणायला गेलं तर राजू शेट्टी, म्हणजे एकूणच शेतकरी संघटनेची ताकद जी आहे ती ताकद हातकणंगले मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळेच राजू शेट्टी यांचं नाव जे आहे, सदाभाऊ खोत यांचं नाव जे आहे ते भाजपकडून पुढे येताना दिसत आहे. कारण एकेकाळचे राजू शेट्टी यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि रयत शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतकऱ्यांचा जे शेतकऱ्यांचं लोकमत आहे, जे जनमत आहे, ते मोठ्या प्रमाणात या दोन्ही नेत्यांच्या पाठीमा. माझा जनतेवर, शेतकऱ्यावर, सामान्य माणसावर विश्वास आहे. 10 वर्षे या विभागाचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळं हा मतदारसंघ मला काही नवीन नाही. त्यामुळं मी माझ्या मतच्या पद्धतीनं ताकदीनं निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे. माझ्या विरोधात कुणाला उभा करायचं हा ज्याच्या त्याच्या इच्छा असलेला आपल्याला दिसतं. एका बाजूला राजू शेट्टी आणि दुसऱ्या बाजूला सदाभाऊ खोत. आणि जर सदाभाऊ खोत यांना हातकणंगले मतदारसंघातून उभं केलं तर चुरशीची लढत होईल ही शक्यता नाकारता येत नाही. आणि इथं भाजपला चांगलं पोषक वातावरण असल्याचं सुद्धा दिसून येतं. त्यामुळं एकंदरीत भाजपचा सदाभाऊ खोत यांना अंतर्गत कुठंतरी पाठिंबा आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं या जागा वाटपावरून नक्कीच फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये मिठाचा खडा पडणार हे ही शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. कारण धैर्यशील माने यांना उघडपणे विरोध आता या मतदारसंघामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं आगामी काळात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात जागा वाटपाचा जो तिढा आहे तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जरी का जर एकंदरीत मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना ताकद देण्यासाठी शिवसेना जे आहे शिंदेगड यांनी कोल्हापूरमध्ये अधिवेशन घेऊन शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं होतं आणि या दोन उमेदवारांना चांगल्या पद्धतीनं पाठ. आपण
आणि भाजपचे सरकार म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर देवेंद्रजीकडे सर्वात जास्त रामनारायण काम करणार म्हणून सदा मोदी काम केलं याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि वेळेचा म्हणून बळ देण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांनी केलेला होता. पण तरीही जर धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली तर भाजपचा जो एक गट आहे तो नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या नाराजीचा जो तोटा आहे तो तोटा धैर्यशील माने यांना आगामी काळात निवडणुकीच्या माध्यमातून सहन करावा लागेल ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण भाजपचा आग्रह आहे हातकणंगले मतदारसंघ आपल्याला मिळावा, पण वरिष्ठ पातळीवरून जर हा मतदारसंघ धैर्यशील माने यांना मिळाला तर नक्कीच सदाभाऊ खोत असो किंवा प्रकाश आवाडे असो किंवा या विधानसभा मतदारसंघातील जे मोठे कार्यकर्ते आहेत भाजपचे आमदार आहेत हे नाराज होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. आणि याचा फटका जो आहे तो आगामी काळात धैर्यशील माने यांना बसू शकतो. अन्यथा असंही होऊ शकतं की वरिष्ठ पातळीवरून धैर्यशील माने यांचा पत्तासुद्धा कट होऊ शकतो जर भाजपचा दबाव वाढला, जर भाजपने दबावतंत्राचा वापर केला तर धैर्यशील माने यांचा पत्तासुद्धा कट होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. आणि मग धैर्यशील माने यांचे कार्यकर्ते नाराज होऊ शकतात किंवा धैर्यशील माने वेगळा निर्णय घेऊ शकतात ही शक्यता जी आहे ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. बघूया आगामी काळात काय होतं ते. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.